मराठी सिनेसृष्टीमधली एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील माई या पात्रामुळे वर्षा उसगावकर चांगलेच चर्चेत आहेत. पण ते सध्या आणखी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी एका ऑनलाईन मासे विक्री करणाऱ्या कंपनीसाठी प्रमोशन केलं होतं. मात्र हे प्रमोशन आता त्यांच्या चांगलंच अंगाशी आल्याचं दिसतंय. त्याचं झालं असं की वर्षा उसगावकर यांनी नुकतंच एका मासे विक्रेते ऑनलाईन कंपनीचं प्रमोशन केलं, ज्यात त्यांनी मासे विकणाऱ्या कोळी महिला या ग्राहकांची फसवणूक करतात असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोळी महिला विक्रेत्यांचा चांगलाच संताप झाला आहे. उसगावकरांचं हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे. दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे रान करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. एका कष्टकरी महिलेचा अपमान मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज महिला कलाकारांकडून होणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आणि यातूनच गरिबांच्या प्रती असलेली मानसिकता प्रखरपणे दिसते. आपला व्यवसाय वाढवायचा आहे तर जरूर वाढवा, पण आपल्या फायद्याकरता मच्छीमार व कोळी महिलांना बदनाम केलं तर खपवून घेतलं जाणार नाही. या जाहिरातीचा निषेध करून यावर शासनाने तात्काळ पावलं उचलावीत, अन्यथा मच्छीमार स्वतः आपली पावलं उचलतील. इतकंच नाही तर वर्षा यांनी जर मासे विक्रेत्या कोळी महिलांची जाहीर माफी मागितली नाही तर त्यांच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन त्यांना सडलेले मासे खाऊ घालू. अशा पूर्ण शब्दांमध्ये महिला कोळी मच्छीमारांनी त्यांची नाराजी व संताप व्यक्त केला आहे. Wow! Why delicious cake! केशव करमरकर साक्षात. अरे कधीपासून वाट बघत होते तुझी. किती वर्षाने भेटतोय आपण. कसा आहे यार? मी मस्त मस्त. ओके. आणि काय अवतार केलाय? काय सत्यनारायणची पूजा सांगायला आलेस की काय? नाही, मी असं नॉर्मल ड्रेस मध्ये घरी तुझ्या आलो तर लोकांनी बघितलं तर तुझ्यावर संशय घेतील ना. हे संशय घेणाऱ्या लोकांची मला भयंकर भीती वाटते. तू जरा सुद्धा बदललेला नाहीस. यू आर द सेम. भित्रा ससा, गालावर लाल लाल गाजराची शेती असलेला. काय झालं? त्याच्यात केमिकल काही नाही ना, ऑर्गेनिक आहे ना. आधीच माझं सारखं काहीतरी मला होतं, त्यात नवीन काही नको. अरे भित्रा ससा, मी लावलं तर केमिकलचं ऑर्गेनिक होईल. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.